भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या शासनाच्या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या कार्यक्रमात दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 हे 3 दिवस घरोघरी तिरंगा फडकवत असताना दररोज संध्याकाळी ध्वज खाली उतरवण्याची आवश्यकता नाही, मात्र कार्यालयांना या संबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल. तिरंगा निशुल्क मिळणार नाही. आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात शासनाने निर्धारित केलेल्या किमतीमध्ये नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिला जाणार आहे, मात्र काठीची व्यवस्था नागरिकांनी स्थानिक स्तरावर करावायची आहे. तिरंगा फडकवण्याबाबतचे नियम. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे. तिरंगा फडकवित असताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. अर्धा झुकलेला फाटलेला कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत फडकवला जाऊ नये. तिरंगा झेंडा उतरवित असताना काळजीपूर्वक आणि सन्मानाने उतरवावा. दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येक नागरिकाने सन्मानाने आणि सुरक्षितपणे ठेवावेत. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा. चला 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 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करू देशात साजरा उत्सव. घरोघरी उभारून तिरंगा निशान, गाऊया स्वातंत्र्याचं गान, गाऊया स्वातंत्र्याचं गान. तेरा भी वतन मेरा भी वतन मेरा.